guys, we are back and as I have part 2 of our favorite recipe modak. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सारण तयार करून घेतलेलं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं सारणची रेसिपी आणि बघितलेलं की आपण कसं सारण तयार करायचं. आणि आपण पीठ पण बघितलं होतं, तर ते आपण एका ते थंड झालेलं आहे आणि आपण ते एका ताटामध्ये काढून घेतलंय. आणि आपण ह्याला छान मळून घेणार आहोत. तर आपण इथे पीठ मळलं आहे आणि जर पाणी कमी असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पीठ छान मळून घ्या. बोल तू. तर थोडंसं आपण तेल टाकून परत मळणार आहोत. तर आता आपलं पीठ छान वेगळे मळून झालेलं आहे. अशा प्रकारची सारण घ्यायची. आता हे स्वच्छ केळीचं पान धुवून हे असं ठेवायचं आहे. हे मोदक उकळण्याची आपण तयारी करत आहोत. ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि मोदक उकळण्यासाठी खरं तर हळदीचं पान यूज करतात. हळदीची जी पानं असतात ती पण या सीझनमध्ये हळदीचं पान भेटत नाही, म्हणून मी केळीचं पान घेतलेलं आहे. तुम्ही केळीचं पान पण वापरू शकता, पण हळदीचं पान खूप छान असतं आणि त्याला वेगळाच त्याचा सुगंध असतो, त्यामुळे आपले मोदक पण मस्त छान होतात. तर आता आपण साधारण एवढा गोळा घेऊन घेऊया पिठाचा आणि असं करून घेऊया राऊंड राऊंड त्याची पारी तयार करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण हे सारण टाकणार आहोत. कारण भरून झाल्यानंतर आपण ह्याच्या कळ्या करणार आहोत. अशा कळ्या अशा प्रकारे त्याच्या कळ्या करून घ्यायच्या. तर आता आपण अशा ह्याची कळ्या करून घेतलेल्या आहेत. आता ह्याला आपण एकत्र करणार आहोत असं, आणि अलगद हळू हाताने असं त्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आपला मोदक तयार आहे. बघा किती छान दिसतोय. घेतलाय त्याला थोडंसं तेल लावायचं हाताला बोटाला. हे आपण सारण आता पारीमध्ये टाकत आहोत आणि जे कळ्या करत आहोत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला चांगली छान उत्तम पैकी कळ्या करायच्या आहेत. प्रिसाइसली करायचं आहे, एकदम पेशन्स लागणार ह्याला जरासे. आणि ह्याला करणार तुम्हाला त्याला प्रॅक्टिस लागणार त्याच्यासाठी. हे बघा आणि हे एकसाथ करणं खूप कठीण आहे, जरासा प्रॅक्टिस केले की तुम्हाला जमेल. हे बघा कसं करतोय आम्ही. असं झालं की आपला परफेक्ट मोदक तयार झाला. हे बघा दोन परफेक्ट मोदक झालेले आहेत इथे. तर आता आपण टाकणार आहोत केसर. आणि हे ऑप्शनल पण आहे, तुम्हाला जर नाही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू नाही शकत. अशा प्रकारे आपण ह्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे. अच्छा बोल. ह्यामुळे जरा कलर छान येतो मोदकाला, म्हणून बाकी काही नाही. आणि अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आणि बघा हे किती मस्त दिसेल, एकदम प्रिसाइसली केलेले आहेत आपण हे. तर इथे आपण तुपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. 2 ते 3 ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि ही सारण बसेल या साईजचा टोप घ्यायचा आहे. तर आपण ही सारण आता ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती एक झाकण ताट किंवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ह्याच्यावर झाकून ठेवा. आणि हे मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे. मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटासाठी आपण ठेवायचं आहे.
तर आता आपण 10 ते 15 मिनिटानंतर बघूया मोदक रेडी झाले की नाही हे चेक करण्याची पण एक ट्रिक आहे आणि ती आई तुम्हाला सांगणार. तर चला आपण बघूया आपले मोदक झाले की नाही. तर आता तुम्ही बघू शकता आपले मोदक किती मस्त दिसत आहेत. तर चला आपण ती ट्रिक बघूया. तर मोदक झाले की नाही ते चेक करण्यासाठी आपण इथे इथे असं टच करून बघायचं मोदकच्या. जर चिटकलं पीठ हाताला तर आपले मोदक तयार नाही झाले आहेत आणि जर नाही चिटकलं पीठ तर आपले मोदक तयार आहेत. आणि आता आपले हे मोदक तयार आहेत. तर आपण आता गॅस बंद करून ठेवूया आणि त्याला असंच झाकून ठेवायचं 10 मिनिटासाठी. तर आर मोदक आर रेडी. बघा किती मस्त दिसतंय. तर आता आपण पहिला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहोत आणि मग मोदक खाणार आहोत. आणि आणि मोदक खाण्याची पण एक पद्धत असते, ती आहे मोदकवरती चांगली तुपाची धार आणि ते खाऊन एकदम मस्त एकदम उत्तम म्हणजे अरे आय एम स्पीचलेस, मला बोलायला शब्दच नाही आहेत. आणि तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की सांगा. आणि विसरू नका.